विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक आहेत. या धर्तीवर राजकीय पक्ष देखील आपापला उमेदवार जाहीर करत आहेत. मात्र या संपूर्ण परिस्थितीत कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे. कल्याण डोंबिवलीमधील महाविकास आघाडी व महायुती दोघांमध्ये देखील हा तणाव सर्रास पाहायला मिळतो. एकीकडे पक्षातील अंतर्गत वाद तर दुसरीकडे सहयोगी पक्षावरील नाराजी हे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान कल्याण शहरात काँग्रेसला डावलले गेले असल्याची भावना येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. पक्षाने आपली भूमिका न बदलल्यास सामूहिक राजीनामा देण्याची देखील भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. नेमके काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे म्हणणे तरी काय ते आपण पाहूया. परिषद घेण्यामागचं कारण असं आहे की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करत आहोत. गेल्या अनेक वर्षापासून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोर्चे असतील, आंदोलनं असतील, धरणे आंदोलन असतील किंवा कल्याण डोंबिवलीतील नागरिकांचे प्रश्न असतील या संबंधी आम्ही संघर्ष करत आहोत. पक्षामध्ये आम्ही प्रामाणिक आहोत. पण आज जे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे जागा वाटप झालं आहे त्या जागा वाटपमध्ये काँग्रेस पक्षाला एकही सीट आल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी तर आहेच. पण काँग्रेस पक्षाला जो कल्याण डोंबिवलीत मानणारा काँग्रेसच्या विचारधारेला जो मानणारा मतदार आहे तो देखील प्रचंड नाराज झालेला आहे. त्यामुळे आज आम्ही कल्याण जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहे, माझ्याबरोबर महिला काँग्रेस, यूथ काँग्रेस, एनएसओचे अध्यक्ष, माझ्याबरोबर काम करणारे वरिष्ठ सरचिटणीस, उपाध्यक्ष, ब्लॉकचे अध्यक्ष, सर्व सेलचे अध्यक्ष आज सामूहिकरित्या आमच्या जिल्ह्यातून पक्षश्रेष्ठींकडे, प्रदेशाध्यक्षांकडे आज आम्ही राजीनामे सादर करणार आहोत. आणि दर या 2 दिवसांमध्ये अजूनही आम्हाला अपेक्षा आहे की जशी महाराष्ट्रात काही ठिकाणी जागा बदल झाले एबी फॉर्म दिल्यानंतर, त्याचप्रमाणे कल्याण जिल्ह्यामध्ये एखादी तरी जागा काँग्रेस पक्षाला मिळेल. आणि ती जर नाही मिळाली तर महाविकास आघाडीच्या कुठल्याही उमेदवाराचं काम आम्ही करू अशी आम्ही आजच्या घडीला हमी देऊ शकत नाही.